या बातमीचे प्रायोजक आहे हुमा गिफ्ट्स मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम। गेल्या काही दिवसांपासून इस्लामपूर शहराचं नामकरण करून ईश्वरपूर करण्यात यावे या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने विविध मार्गाने आंदोलन करण्यात येत आहेत। याबाबतचं निवेदन देखील त्यांनी प्रशासनास दिलं आहे। तर गेल्या 2 वर्षापासून कोरोनाची बिकट परिस्थिती असताना या इस्लामपूर शहरामध्ये हिंदू मुस्लिम बौद्ध व इतर सर्व जाती धर्माचे लोक गुना गोविंदाने राहत आहेत, पण शिवसेनेने इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकारण करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत। तर या मागणीला AIMIM पक्षाच्या वतीने विरोध करण्यात आला असून उरण इस्लामपूर हे नाव 150 वर्षापासून अस्तित्वात असल्याने इतिहासकालीन पुरावे शोधण्याचं काम सुरू आहे। त्यामुळे इस्लामपूर हे नाव कोणत्याही परिस्थितीत बदलण्यात येऊ नये, अन्यथा AIMIM पक्षाच्या सांगली जिल्ह्याच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल व त्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीत प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देखील आज देण्यात आलाय। तर याबाबत मागणीचं निवेदन जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी तर जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांच्या नेतृत्वात देण्यात आलं। तर यावेळी पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजे MIM पक्षाच्या सांगली जिल्ह्याच्या वतीनं आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे की काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या वतीनं इस्लामपूरमध्ये इस्लामपूरचं ईश्वरपूर करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आलं होतं। आम्ही ह्या गोष्टीचा सर्वप्रथम MIM पक्षाच्या वतीनं विरोध करतो की इस्लामपूर हे नाव 100 ते 150 वर्षापूर्वी आधीपासूनचं आहे आणि इस्लामपूर हे नाव तुम्हाला जर काढून ईश्वरपूर करायचं असेल तर इस्लामपूर नाव बदलण्यामागचं कारण स्पष्ट करावं, म्हणजे आम्हाला पण समजेल इस्लाम या शब्दामुळं तुम्ही विरोध करताय का तुमचा दुसरा काही विषय आहे। आणि मला या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ज्यांची मतदारसंघातली कर्मभूमी आहे ते माननीय ह्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांना एक विचारायचं आहे की सत्ताधारी महाराष्ट्राच्या तुमच्या आघाडीमध्ये शिवसेना पक्ष तुमच्याबरोबर काम करतो आणि इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर करा म्हणून निवेदन दिल्यानंतर जयंत पाटील साहेबांनी आपण कुठली प्रतिक्रिया देत नाही, म्हणजे तुमचं ह्याला मुखसंमती आहे का असा प्रश्न इस्लामपूरकरांच्यामध्ये निर्माण झालेला आहे। त्यामुळं जयंत पाटलांनी आपली भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे, नाहीतर इस्लामपूरकर जे मुस्लिम समाजातील असतील मागासवर्गीय समाज असतील बहुजन समाजातील असतील ते ओळखून जातील की इस्लामपूरचं ईश्वरपूर करण्या पाठीमागं कुठंतरी जयंत पाटलांचा हात आहे का अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळं येणाऱ्या 5-7 दिवसांमध्ये जयंत पाटलांनी आपली भूमिका स्पष्ट करावी व इस्लामपूरचं ईश्वरपूर होणार नाही असं जर तुम्हाला स्पष्ट तुम्ही केला तर आम्हाला असं वाटेल की तुम्ही बहुजन समाजाच्या वतीनं चांगले निर्णय घेता। आणि जर एवढं करून जर शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत म्हणून जर इस्लामपूरचं ईश्वरपूर करण्याचा प्रयत्न जर प्रशासनानं केला तर MIM पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा मी जाहीर इशारा देतो। खास दिवाळी सणानिमित्त हुम्मा गिफ्ट मोबाईल शोरूमनं आणलीय ग्राहकांसाठी मोबाईल महोत्सव ही विशेष ऑफर। मोबाईल महोत्सवात प्रत्येक मोबाईल खरेदीवर ग्राहकांना मिळेल आकर्षक गिफ्ट आणि 1 लाख रुपये जिंकण्याची सुवर्ण संधी। ओप्पो विवो रेडमी वन प्लस नोकिया आयफोन लावा आयटेल आदि नामवंत कंपनीचे स्मार्टफोन्स ऑनलाइन पेक्षा स्वस्त दरात एकाच छताखाली। या पहा आणि दिवाळी निमित्त मोबाईल महोत्सवाचा आनंद लुटा। सर्व कंपनीच्या मोबाईलचे लाइव्ह डेमो पाहण्याची संधी। 0% डाऊन पेमेंटवर मोबाईल घेऊन दिवाळी साजरी करा आणि पुढील महिन्यापासून सुलभ हप्त्याने पैसे भरा। बजाज TVS IDFC फायनान्स उपलब्ध, तसंच सर्व प्रकारचे ब्रँडेड मोबाईलचे ॲक्सेसरीजही उपलब्ध। आयफोन MI OnePlus कोडॅक कंपनीचे स्मार्ट TV सुद्धा 0% डाऊन पेमेंटवर उपलब्ध। सर्व डेबिट क्रेडिट कार्डवर अपटू 5000 कॅशबॅक। दिवाळीनिमित्त फक्त 299 रुपयात ब्लूटूथ स्पीकर व ब्लूटूथ नेकबँड
आणि फक्त 149 रुपयात हेडफोन मिळण्याची खास ऑफर. मग विचार कसला करताय? आजच हुमा गिफ्ट मोबाईल शोरूमच्या दिवाळी मोबाईल महोत्सवाला भेट द्या आणि आपल्या आवडीचे स्मार्टफोन, मोबाईल ऍक्सेसरीज व स्मार्ट टीव्ही खरेदी करून आनंददायी दिवाळी साजरी करा. आमचा पत्ता: हुमा गिफ्ट मल्टीब्रँड मोबाईल शोरूम, 7 रस्ता हुमा मेडिकल समोर, सोलापूर.